सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या काटेरी झुडपात कित्येक वर्ष बेवारस स्थितीत राहणारा मनोरुग्ण मेहबूब अखेर 13 वर्षांनी कुटुंबात परतला. कित्येक वर्ष केसांच्या वाढलेल्या जटा, दाढी, मळकटलेले आणि फाटलेले कपडे अशा स्थितीत फिरणाऱ्या मनोरुग्ण मेहबूबला पाहून कोणीही बिथरून जाईल. असाच बेवारस स्थितीत असलेला मेहबूब अखेर 13 वर्षांनी आपल्या घरी पोहोचला आणि घरच्यांना खरोखर आनंदाचा धक्काच बसला. तब्बल 13 वर्षानंतर मेहबूबला त्याचं कुटुंब मिळालं. डॉक्टर भरत वाटवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह मनोरुग्ण पुनर्वसन आणि श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या मदतीनं मेहबूबला चांगल्या प्रकारचे वैद्यकीय उपचार मिळाले आणि तो बरा होऊन आपल्या मूळ गावी अर्थात गुजरात राज्यातील जामनगरला पोहोचला. 13 वर्षाच्या भटकंतीला कुटुंबाच्या आनंदाश्रूनं जणू थांबाच मिळाला. स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्राचे समन्वयक रमाकांत दोड्डी, पोलीस निरीक्षक जाफर मोगल, बादोले आदींनी यासाठी मोलाचं सहकार्य केलं. अंजली वाघमारे, वसुंधरा वळसंकर, ॲडव्होकेट लीना प्रधान, ब्रिजेश कासट, वसीम शेख, अशोक वाघमारे, रुग्णवाहिका चालक मुकेश आणि या कामी अनेकांनी कळत न कळत सहकार्य केलं आणि त्यामुळंच 13 वर्षांनी मेहबूब आपल्या घरी पोहोचला.